बिहारी खुर्द सुदगिरणी जवळ चडगाव जामोद जिल्हा बुलढाणा प्रवेश देणे सुरू आहे। क्लास फर्स्ट टू फाइव नर्सरी एलकेजी यूकेजी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शारीरिक शैक्षणिक विकासासाठी मागील वर्षी राबवलेल्या उपक्रमांपैकी काही उपक्रम शाळेची वैशिष्ट्ये अनुभवी टीचर्स विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शारीरिक शैक्षणिक विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम मनोरंजनातून शिक्षण वर्षातून चार चाचणी व दोन परीक्षा विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेण्यासाठी पालक मेळावा मर्यादित विद्यार्थी संख्या सुसज्ज इमारत व सुरक्षित जागा सांस्कृतिक कार्यक्रम आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा चौकशी करा सगळीकडे ऍडमिशन मात्र आमच्याचकडे कारण अत्यल्प प्रवेश फी व उत्तम शिक्षण हीच काळाची गरज संपर्क मोबाईल नंबर 78 41 81 43 43 72 76 42 62 83। जळगाव जामोद येथे स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावरच। जळगाव जामोद शहरातील मुस्लिम वस्त्यांमध्ये नियमितपणे साफसफाईची कामे केल्या जात नसून नाल्या काढण्यात येत नाहीत तर कचरा गाळ्या सुद्धा नियमित येत नसल्याचे दिसून येते। लवकरात लवकर शहरातील मुस्लिम वस्त्यातील नाल्या घाण कचरा टिकाऊ टाकाऊ पदार्थ नगर परिषद मार्फत उचलण्यात यावा व सहकार्य करावे अन्यथा प्रशासनाच्या उदासीन कारभाराबाबत आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल त्यानंतर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा MIM जळगाव जामोद नगर परिषदला निवेदनात केला आहे। निवेदनात शहराध्यक्ष समीर आर्यन रशीद खान गुलाब शेख मोहम्मद जाकीर मेहबूब शेख आणि शाकीर शेख मोहम्मद शेजाद शेख इनाम युसुफ चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज 27/5/2022 शुक्रवार को ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन हलवा जामोद की ओर से नगर पालिका मुख्य अधिकारी शिव साहेब को जो जो निवेदन दिया गया उसमें MIM जलगा जामोद की मांग है कि खासकर मुस्लिम बस्ती के अंदर जो अनदेखी हो रही है साफ सफाई का जो है तो बहुत ज़्यादा जो है तो साफ सफाई पर अनदेखी की जा रही है। नालियाँ की सफाई नहीं धान कचरे की गाड़ियाँ 4-4, 5-5 दिन के बाद आती है। इस मुद्दे को लेकर MIM आज नगर परिषद में आई है और मुस्लिम बस्तियों पर जो साफ सफाई का ध्यान रखे और अगर नगर पालिका इस पर एक्शन नहीं लेती है तो ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन जो है तो बहुत जन यहाँ पर नगर पालिका के बाहर कुपोषण का मंडप फूकेंगे। जब से ठेकेदारी का काम आया है जब